खासदार झाल्यानंतर नारायण राणे प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. 2 दिवसात राणेंच्या 2 जाहीर सभा झाल्या. पहिली सभा चिपळूणमध्ये पार पडली. यावेळी नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बॅनरखाली ही सभा पार पडली. शिवसेना नेतृत्व आणि नेत्यांना केवळ पैशांची भाषा कळते अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. आरक्षणातलं उद्धव ठाकरेंना काय कळतं असा सवाल राणेंनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारले मराठा समाजाचं आरक्षण कसं दिलं जाईल, प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, केंद्र तो मंजूर करून देईल. काय संबंध केंद्राचा? अहो आपल्या घटनेने कलम 15 आणि 16 प्रमाणे अधिकार राज्य सरकारला दिले आहे. मागास वर्गीय आयोगाकडे प्रस्ताव पाठवून तो कॅबिनेट आणि कायद्यास रूपांतर करा, तुम्हाला आरक्षण देत नाही. हे सगळं केंद्रात पाठवा. कसे रे बाबा उद्धवजी ठाकरे कसं केंद्रात पाठवून जरा सांग तरी, घटनेचं कलम सांग, कसं देणार सांग. काही नाही, काही नाही, फक्त पैसे घेणं एवढं माहिती आहे.